केंद्र सरकारचा काळा कायदा रद्द करा, ड्रायव्हर चालक मालक संघटनेचे निवेदन, निपाण येथे तहसीलदार कार्यालयाला निवेदन. केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायदा विरोधात निपाण येथे रिक्षा चालक, टेम्पो चालक, ट्रक चालक, चालक मालक संघटना यांच्या वतीने निपाणी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. अपघातानंतर जखमींना मदत न करता पळून जाणाऱ्या वाहन चालकावरती फौजदारी गुन्हा दाखल करून त्याला 10 वर्षाची शिक्षा करणे आणि 7 लाख रुपये नुकसान भरपाई देणे यासारख्या गोष्टी ड्रायव्हर यांच्यावरती लादणे ही चुकीचे असून यामुळे ड्रायव्हर व्यवसायावरती मोठा परिणाम होणार असून यामुळे अनेक ड्रायव्हर लोकांचे जीवन उद्ध्वस्त होणार आहे. यासाठी केंद्र सरकारने हा कायदा रद्द करण्याची मागणी संपूर्ण देशामध्ये चालक मालक संघटना व वाहतूक विभागाकडून करण्यात येत आहे. निपाणी मोटर मालिकर संघ, निपाणी ट्रान्सपोर्ट असोसिएशन संघ, चालक मालक आणि ड्रायव्हर संघटनेच्या माध्यमातून निवेदन देण्यात आलेल्या असून या केंद्र सरकारच्या काळा कायद्यासंदर्भात निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे. यावेळी चालक मालक संघटना, रिक्षा चालक, टेम्पो चालक व ट्रक ड्रायव्हर यांनी माध्यमांशी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ग्रामीण विद्यार्थी संघटना ಈ ಮೂಲಕ ಈ ನಿವೇದನ ಮೂಲಕ ಎಲ್ಲ ಈ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಸಾಹೇಬರಿಗೆ ಹೇಳೋದೇನೆಂದರೆ ಈ ಆದ ಕಾಯ್ದೆಯನ್ನು ರದ್ದು ಮಾಡಿ ಈ ಎಲ್ಲ ಡ್ರೈವರ್ಗಳಿಗೆ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಚಾಲಕ ಮತ್ತು ಮಾಲಕರಿಗೆ ಒಂದು ಸುಖಕರ ಸಂಗತಿಯನ್ನು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದವರು ಹೇಳಬೇಕಂತ ಈ ಮೂಲಕ ನಿವೇದನ ಕೊಟ್ಟು ನಮ್ಮ ಎರಡು ಮಾತನ್ನು ಬಸ್ ಟ್ರಾನ್ಸ್ಪೋರ್ಟ್ ಫೆಡರೇಷನ್ ಪ್ರಕಾರ ಅಧ್ಯಕ್ಷ ಆಜ್ ಆಪಲೆ ಬರಾಚ ಬಹುಸಂಖ್ಯೆನೆ ಚಾಲಕ ಬಂದು ಜಮಲೆ ತ್ಯಾಂಚೆ ಪಹಿಲಾ ಅಭಿನಂದನ ಕರ್ತೋ ಮೀ. हा जो सरकारने लादण्याचा निर्णय घेतला आहे हा सर्व ड्रायव्हर बांधवांच्या विरोधात असून हा अन्यायकारक आहे. हा कायदा पूर्णपणे जाचक असून याचे दूरगामी परिणाम होणार आहेत. तसेच ते हा कायदा लादला तर एक एक ड्रायव्हरांचे कुटुंब उद्ध्वस्त होणार आहे. तरी केंद्र सरकारने हा कायदा त्वरित रद्द करावा अशी आमची पूर्ण ड्रायव्हर चालक मालकांच्या वतीने विनंती आहे. त्याचप्रमाणे आमच्या अनेक अशा 4-5 मागण्या आहेत. ड्रायव्हर बंधूंसाठी हायवेवर विश्रांतीगृह, तसेच मुलांच्यासाठी संरक्षण, मुलांसाठी शिक्षण, या देखील मागण्यांचा विचार करून त्यांची लवकरात लवकर पूर्तता करावी. आणि हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा कायदा त्वरित रद्द करावा हा आमच्या सर्व चालक मालक बंधूंच्या वतीने विनंती करतो आहे आणि सरकारला हे रद्द करावं लागेलच. निपाणी ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा सेक्रेटरी आज आम्ही निपाणी ट्रक मालक, ट्रक ड्रायव्हर्स, बस आमचे अशाचे सर्व ड्रायव्हर्स बंधू आता तहसीलदार साहेबांना देण्यासाठी आलो आहोत की केंद्र सरकारने जो नवीन कायदा लागू केलेला आहे अपघातासंदर्भात, हिट अँड रन, हिट अँड रन म्हणजे हिट करणे आणि रन करणे. अपघात झाल्यानंतर ड्रायव्हर पळून येतो आणि गुन्ह्यास पात्र ठरतो, त्यासाठी त्याने 7 लाखाचा दंड आणि 10 वर्ष कारावास लादलेला आहे. हिट अँड रन मध्ये अनेक त्यांनी सांगितलेलं आहे की जर पेशंटला किंवा आधी व्यक्तीस तुम्ही जर दवाखान्यात गेला न्यूट्रिशनला कळवलं तर त्यात थोडीशी म्हणजे दवावत होणार की बाबा तुम्ही शिक्षा होणार हे 100% नक्की. तर असं नको आहे की ड्रायव्हर हे जाणून बुजून कुठे अपघात करत नाही आणि या ड्रायव्हरांना खरोखरच एक कुठलंही संरक्षण नाही आहे. आजपर्यंत हा कायदा लागू करायला सोडून ह्यांनी हिट अँड रनचा 10 वर्षाचे कारावास. आज पोटासाठी ड्रायव्हर गाव सोडून इकडे तिकडे जात असो, भला कुठलाही ड्रायव्हर असू दे, कारचा असू दे, रिक्षाचा असू दे, टेम्पोचा असू दे, ट्रकचा असू दे, आणि आज ही भीती त्यांच्या मनामध्ये आहे की जर हिट अँड रनला त्याला 10 वर्ष तुरुंगवास झाला किंवा 7 लाख दंड झाला तर तो हे काम करू शकणार नाही. त्यांच्या मनामध्ये भीती आहे आणि हा व्यवसायावर पूर्ण काळोख साचलेला आहे की बाबा ते भविष्यात ते काम करतील की नाही ही पण आम्हाला भीती आहे. तर ह्यासाठी संरक्षण व्हायला पाहिजे, ड्रायव्हरांसाठी केंद्र सरकारने चांगल्या उपाययोजना आणल्या पाहिजेत आणि ह्या कायद्यामध्ये त्यांनी व्यवस्थित ड्रायव्हर्स असोसिएशन, ऑल इंडिया असोसिएशन, सर्व ड्रायव्हर्सांचं जे असोसिएशन आहे त्यांना विश्वासात घेऊन ते कायद्यामध्ये त्यांनी व्यवस्थित दुरुस्ती करून जे पूर्वी चाललेलं ते कायदा आणि कोणताही ड्रायव्हर अपघात करण्यासाठी बाहेर पडलेला नसतो. कोरोना काळात ड्रायव्हरांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. ते ड्रायव्हर होते म्हणून मालाची वाहतूक व्यवस्थितपणे पार पडलेली आहे. म्हणण्याचा उद्देश काय, देशाचा दुसरा संरक्षण म्हणजे आमच्या आर्मी मिलिटरीनंतर ड्रायव्हर्सच योद्धा आहेत असं माझं मत आहे. आणि यातून आम्हाला हा कायदा आम्हाला लादून घ्यायचा नाही आहे. यासाठी आज आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि एवढे बोलून मी 2 शब्द आहेत. यावेळी या संघटनेच्या माध्यमातून निपाणी शहर पोलीस स्थानक फौजदार उमादेवी, मंडळ पोलीस निरीक्षक BS तळवार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष सचिन जोते, गजानन खापे, प्रवीण झळके, राजेंद्र बेडकीहाळे,
उमेश भोपे, संजू पुजारी, विजय कांबळे, प्रशांत बंडारामन कट्टी, दिलीप साळुंखे, राकेश हुकिरे, अमित वंजारे, राजू लट्टे, मोहन कोल्हे, बाळकृष्ण शेंडगे, रवी मगदुम, शंकर आवटे, संजय संगपाळ, अनिल केसरकर, शंकर आवटे यांच्यासह चालक मालक संघटनेचे पदाधिकारी, ट्रक ड्रायव्हर, रिक्षा ड्रायव्हर उपस्थित होते.